आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी वास्तुशास्त्राच्या मदतीने काय काय उपाय करू शकतो याबद्दलच मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ आणि कुंडली तज्ञ पंडित शिवकुमार श्री। नमस्कार। 21 वर्षाच्या माझ्या वास्तुशास्त्राच्या अनुभवातून वास्तुशास्त्राच्या दोष निवारणासाठी वेगवेगळे प्रोडक्ट काढलेले आहेत की जे भारतीय वास्तुशास्त्रानुसार आहे। वेद उपनिषद आणि मंत्र यंत्र यावर आधारित आहेत आणि ह्या प्रत्येकाचं अस्तित्व वेगवेगळं आहे। पैसा टिकण्यासाठी, घरामध्ये आजारपण येऊ नये यासाठी, मानसिक स्थैर्य राहण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं मुलांचा अभ्यास होण्यासाठी। हल्लीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर पाश्चात्य संस्कृतीचा एक विचारांचा पगडा ह्या मुलांच्यावर आहे। अध्यात्मासंबंधी कुठलीही शिकवण मोठ्या प्रमाणामध्ये किंवा भारतीय संस्कृतीचं कुठलीही शिकवण ही आपल्या शाळामधून होत नाही, कारण बऱ्यापैकी इंग्रजी माध्यमातून मुलं शिकतायत। त्याबरोबर सोशल नेटवर्कचा इफेक्ट हा मुलांच्यावर होतोय। अगदी लहान मुलांचा जरी विचार केला आपण तरी संस्कार चांगले होणं खूप गरजेचं आहे आणि चांगले संस्कार न होता हे लहान मुलांचे कंपास पेटी जर बघितलं, पॅड बघितलं, वह्या पुस्तक ह्या जर गोष्टी बघितल्या तर त्यामध्ये कुठल्याही मंत्राचा देवाचा प्रभाव आपल्याला दिसत नाही। सुपरमॅन, डोरेमॉन, पोकेमॉन असे चित्रविचित्र जे कार्टून्स आहेत हे सगळा प्रभाव आम्हाला दिसतो। तेव्हा मुलंही आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत आणि त्यांच्यामध्ये एक हिंस्त्रपणाची सुरुवात होते। तर अशा पद्धतीचे संस्कार मुलांच्यावर न होता आध्यात्मिक चांगले संस्कार व्हावे, मंत्रांचा इफेक्ट त्यांच्यावर व्हावा, यंत्राच्या बायोफील्डचा एनर्जीचा जो इफेक्ट जो मी देशाबाहेर आणि देशातून सिद्ध केलेला आहे की त्या यंत्राच्या यंत्रामधून निघणारी जी ऊर्जा शक्ती आहे त्याच्या प्रभावामध्ये, त्याच्या प्रवाहामध्ये जर एखादा व्यक्ती लहान मुलगा कुणी जरी आलं तर सकारात्मकता त्याच्यामध्ये तयार होते। यासाठी मुलांसाठी म्हणून मी वेगवेगळे वास्तूचे प्रोडक्ट तयार केलेले आहेत। यामध्ये वास्तुशास्त्राची टीप ही अशी आहे की तुम्हाला सर्वांसाठी ती महत्वाची आहे की मुलांनी कुठं बसलं तर अभ्यास चांगला करू शकतात। कुठल्याही घरामध्ये काही दोन बाय दोन रूमचं घर असू दे किंवा खूप मोठं घर असू दे, ईशान्य कोपरा हा अभ्यासाठी अतिशय उत्तम असतो। तेव्हा मुलांना ईशान्य कोपऱ्यात अभ्यास करावा किंवा पश्चिमेला बसून अभ्यास करावा, ही दोनच ठिकाणं अशी आहेत की जी वास्तुशास्त्रा दृष्टिकोनात चांगलं इफेक्ट देऊ शकतात। हे त्याला वास्तुशास्त्रा दृष्टिकोनात कोणत्या विभागात अभ्यास करायला पाहिजे पण तीच त्या ठिकाणी बसली पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगली ऊर्जा तिथं तयार व्हायला पाहिजे। यासाठी वास्तुशास्त्राचे असे प्रोडक्ट मी तयार केलेले आहेत की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे त्या देवतेचा आशीर्वाद त्यांना मिळणं गरजेचं आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघायला गेलं तर विद्येची देवता ही सरस्वती आणि गणपती आहे। नॉर्मली गणपतीलाच आपण विद्येसाठी त्याचा देवता म्हणून आपण पूजा करतो पण सरस्वती देवी ही अतिशय महत्वाची आहे, तिच्या आशीर्वादाशिवाय आपली विद्याप्राप्ती पूर्ण होत नाही। हल्ली हल्ली या 20-25 वर्षामध्ये ही गोष्ट लोक विसरायला लागलेली आहे। यासाठीच अंतर्मनात जागृती व्हावी आणि सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून एक पेनस्टँड तयार केलेले की ज्याच्यावर सरस्वतीची मूर्ती आहे त्याच्यामध्ये विद्या मिळणार, विद्या वाढवणारं यंत्र आहे, त्याचं एनर्जी तुमच्या रूममध्ये 12 फुटापर्यंत पसरते। त्याचबरोबर त्याच पेनस्टँडवर गणपती पण आहे की तिथं पण त्याचा पण आशीर्वाद तुम्हाला मिळतो। हे पेनस्टँड असं आहे की त्या पेनस्टँडच्या खाली पेन ठेवण्यासाठी जागा केलेली आहे, जेव्हा तुम्ही पेन उचलता तिथून तेव्हा तुमचा हात ऑटोमॅटिकली सरस्वती आणि गणपतीच्या पायाशी जातो, म्हणजे ऑटोमॅटिकली मुलाही सरस्वतीच्या किंवा गणपतीच्या पायाला हात लावला असा भास होऊन त्याचा आशीर्वाद अंतर्मनात मिळतो। त्याच्या ओम श्रीम श्रीम सरस्वते नमः आणि असे अनेक मंत्र आहेत की जे अभ्यासासाठी सबकॉन्शियस माइंड जागृत करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत। त्याचबरोबर पॅड पण तयार केले, त्या पॅडवर छोटं कंपास बॉक्स आहे आणि त्या पॅडवर पण एक मंत्र आहे, त्या मंत्राचा पण इफेक्ट मुलांच्या अभ्यासावर गॅरंटेडली सबकॉन्शियस माइंडवर होतो। त्याचबरोबर त्या पॅडवर पण यंत्र आहेत, पॅडवर अनेक यंत्र आहेत आणि पॅडच्या मागच्या बाजूला सरस्वती द्वादश नामावली आहे। या सरस्वती द्वादश नामावली ही मुलांच्याकडून वाचली जावी आणि सर्वांचा आशीर्वाद मिळावा असं अपेक्षा त्यामध्ये आहे। कंपास पेटी पण तयार केलेल्या आहेत, त्या कंपास पेटीच्या वरच्या बाजूला सरस्वतीचा मंत्र आहे, आतल्या बाजूला पुष्कळ वस्तूमधली एवढी जागा आहे, प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी जागा केलेली आहे कंपास पेटीमध्ये
पट्टी ठेवण्यासाठी, खखोल रुबड ठेवण्यासाठी किंवा कर्कटक ठेवण्यासाठी चार पाच पेन्सिल राहतील. त्याचबरोबर लाकडाचे सगळे प्रोडक्ट असल्यामुळं हानिकारक अजिबात नाहीत आणि त्या कंपार्टमेंटमध्ये पण विद्या मिळणारं प्रभावी यंत्र पण आहे. ज्या यंत्राचा इफेक्ट मुलांच्यावर होतो. त्याचबरोबर ताम्रजलम, ताम्र तोयन नावाचं माझं प्रोडक्ट आहे की तीव्र बुद्धीसाठी आहे त्या यंत्राचं, ते पाणी पिल्यानंतर मुलांची तीव्र बुद्धी वाढते. अशा प्रकारे हे ताम्रजलम सॉरी ताम्रतोयन जे आहे हे तुमच्या ईशान्येकडे मुलांच्या अभ्यासक्रमात ठेवायचं. म्हणजे अशा प्रकारे मुलांचा विद्याभ्यास चांगला व्हावा, त्यांचं सबकॉन्शियस माइंड वाढावं, त्यांच्यामध्ये अंतर्मन शक्ती प्राणशक्ती चांगली जागृत व्हावी, सरस्वती देवीची पूजा त्यांच्याकडून आपोआप व्हावी, मंत्र वाचले जावे, यंत्रांचा आशीर्वाद घेतला जावा, असं भारतीय संस्कृतीने परंपरेला अनुसरून काढलेले हे प्रोडक्ट जर मुलांनी बाळगले तर आपण काही संस्कार न करता सुद्धा ऑटोमॅटिकली संस्कार व्हावे, भारतीय परंपरा ही जागृत व्हावा, मुलांचा अभ्यास व्हावा, चांगले पर्सेंट मिळावे, चांगलं नागरिक तयार व्हावा यासाठीचे हे प्रोडक्ट मी तयार केलेले आहे. मेरा नाम करिश्मा राजेश मेहता आहे. मैं पंडित शिव कुमार जी को अराउंड 2003 से जानती हूँ. 2003 में हमारा काफी खराब टाइम चल रहा था. तब हम लोगों ने पंडित शिव कुमार जी का सीडी देखा था जिसमें हमें पता चला था कि वो वास्तुशास्त्र के एक्सपर्ट है और वो काफी यंग पर्सन है जो इस इंडस्ट्री में थे. फिर 2003 जब हमने उनसे अपॉइंटमेंट लिया उसके बाद से आज तक हमारा जो प्रोग्रेस है, जो हमारा लाइफ में अपग्रेडिंग बोलते हैं वैसा है जहाँ पे हमने पीछे मुड़ के कभी नहीं देखा. द रीजन बीइंग पंडित जी एक बहुत ही एक्सपर्ट इन वास्तु है. ही इज अ इंजीनियर बाय हिमसेल्फ. उसके ऊपर से उन्होंने हमें जो रास्ता दिखाया, जो वास्तु के हिसाब से घर के घर कहाँ पे क्या चीज होनी चाहिए घर के अंदर, फिर हमें कैसे क्या रिंग्स पहनने चाहिए, किस तरह से हमारी कुंडली में क्या प्रॉब्लम्स है, उन चीज को जिस तरह से उन्होंने सॉल्व किया है वो एक बहुत ही अच्छी चीज थी जिससे हमें बहुत ही पॉजिटिविटी मिली. और हम तीनों भाई बहन ने कंपनी शुरू की थी जिसका जो चल रहा था वो हम काफी मेहनत कर रहे थे लेकिन उसका हमको कोई रिटर्न्स वापस नहीं आ रहा था. जिस दिन से पंडित जी ने हमारे ऑफिस में आके देखा कि प्रॉब्लम क्या है, उन्होंने जो सोल्यूशंस हमें बताए, हमें क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, हमें पार्टनरशिप में करना चाहिए या इंडिविजुअल करना चाहिए, सारी चीजों का इंस्ट्रक्शंस हमें उन्होंने जिस तरह से दिया उसकी तरफ से आज हमारे पास खुद का ऑफिस है, हमारे पास गाड़ियां हैं, हमारी सबकी शादियां हो चुकी है, हम सबके बच्चे हैं, हमारी कंपनी इंटरनेशनल भी जा चुकी है, हम इंटरनेशनल इवेंट्स भी करते हैं. हमारी कंपनी जो काफी हम मेहनत करते थे उस कंपनी के लिए, आज हमें उस कंपनी से रिटर्न्स भी मिल रहे हैं, जो ये सिर्फ पंडित जी की वजह से हुआ है. जिनको मैं और पंडित जी ने हमें ये चीज भी बताया है कि वास्तु ये सारी चीजें इंस्ट्रक्शंस जो मैं देता हूँ वो सब ठीक है लेकिन मेहनत तो हमें करनी है. पहले भी हम मेहनत करते थे, आज भी हम मेहनत करते हैं लेकिन जिस तरह से उन्होंने हमें हेल्प किया है, जो सपोर्ट किया है, वो सपोर्ट की वजह से वो हमारी मेहनत हमें वापस मिलती है इन रिटर्न्स.